नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुणे जिल्ह्यातील नॅशनल हायवे क्रमांक 4 येथील खेड शिवापूरचा टोल नाका हलवल्यावरून हलवण्याच्या मुद्द्यावरून गेली 4 महिने भोर येथील नागरिकांनी मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. हा टोल नाका भोरवासियांना भुर्दंड आहे, तो पुढं न्यावा, सारोळ्याच्या तिथं हा टोल नाका न्यावा अशा प्रकारची भोरच्या नागरिकांची मागणी आहे. परंतु जर हा टोल नाका खेड शिवापूरवरून सारोळ्याला हलवला तर पुरंदर तालुक्यातील नागरिकांना मात्र हा भुर्दंड बसणार आहे. अशा प्रकारची माहिती या महाराष्ट्रातील प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर उदय जगताप यांनी माध्यमांना दिलेली आहे. या संबंधात डॉक्टर उदय जगताप यांची काय भूमिका आहे हे आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. हा टोल नाका नेमकं प्रकरण काय आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे बंगळूर या महामार्गावर हा टोल नाका आहे. तर टोल नाका कुठल्या ठिकाणी असावा याबद्दल काही नियम आहेत. त्याला नॅशनल हायवे फीज 2008 असं त्या रूलचं नाव आहे. त्याच्यामध्ये काही कायदे आणि नियम बनवलेले आहेत. तर दोन टोलमधलं अंतर हे कमीत कमी 60 किलोमीटर असावं असा कायदा आहे. आणेवाडी टोल नाका ते खेड शिवापूर टोल नाका ह्याचं अंतर आहे 70 किलोमीटर. आणेवाडी म्हणजे कुठं आलं ते? आणेवाडी हे सातारा डिस्ट्रिक्टमध्ये. तर ह्या दोन टोलमधलं अंतर आहे 70 किलोमीटर. हा टोल नाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फक्त 10 किलोमीटर अलीकडं म्हणजे साधारण नसरापूर किंवा कामथडीपर्यंत हा टोल नाका येऊ शकतो पुढे जर आणायचं म्हटलं त्यांनी. तर ह्या दोन टोल नाक्यामधलं अंतर जर 60 किलोमीटरपेक्षा जर कमी करायचं असेल तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एक विशेष अधिकार वापरून त्याच्या टोलमधलं अंतर कमी करू शकतात. परंतु त्यासाठी त्यांना एक कॉन्क्रीट रिझन लागतं, एक खूप मोठं कारण लागतं, तरच तो टोल नाका हलवता येतो अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. किंवा जर एखादा मोठा ब्रिज झाला, टनेल झालं, तर ते अंतर कमी करून टोल जवळजवळ आणता येतो. असे दोनच फक्त त्याच्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत की टोल हलवण्यासाठी ते पात्र ठरतात. तर ह्या टोल हलवण्याबद्दल कायदेशीरसुद्धा बाब निर्माण झालेली आहे. दुसरं म्हणजे हा टोल नाका जर सारोळा येथे जर करण्यात आला तर त्याचा भूर्दंड इथून रोज जाणारे अंजीर शिथून म्हणजे कुठं पुरंदर तालुक्यामधून जे शेतकरी कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा हुबळी बेंगलोरपर्यंत कांदाजी घेऊन जातात किंवा फळं घेऊन जातात, भाजीपाला घेऊन जातात, त्यांना या टोलचा भूर्दंड. महालक्ष्मीलाही दर्शनाला महालक्ष्मीला ज्येष्ठ लोक जातात. पुरंदर तालुक्यातले जे कोणी प्रवासी वाहतूक करणारे लोक असतील त्यांना सुद्धा त्याचा टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे पुरंदरवासियांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे. तर मी त्यांच्या बाजूनं त्यांच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आमचा या टोल नाका हलवण्याला विरोध आहे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे. पण भोरवासियांनी कशासाठी हे टोल हलवायचं चालवलं? एक तर त्या रस्त्याचा मेंटेनन्स त्यांच्याकडनं व्यवस्थित होत नाही ते कारण असेल. आणि दुसरं म्हणजे टोलला त्यांना सामोरं जायला लागतं अशा पद्धतीचं कारण असावी असं लोकल मला असं वाटतं. रस्त्याची सुधारणा ही NH4 च्या ठेकेदारीची जबाबदारी आहे, ही काही तांत्रिक बाब होऊ शकत नाही. हा हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. परंतु कन्सेशन ॲग्रीमेंट नावाचं एक त्याच्यामध्ये मध्यमार्ग असतो की जवळचे जे लोक राहतात जवळचे आसपासचे टोलच्या त्यांना काही कारणानिमित्त सारखं जाणं येणं करायला लागतं. त्यासाठी एक ॲग्रीमेंट नॅशनल हायवे आणि त्या लोकांच्यामध्ये केलं जातं आणि त्यामार्फत त्यांना कन्सेशन दिलं जातं. अशा पद्धतीचं कन्सेशन जरी दिलं भोरवासियांना तरी तो हा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं. हा म्हणजे टोल नाका हलवण्यापेक्षा त्यांना कन्सेशन दिलं, येस, त्यांना ओळखपत्र दिलं, त्यांच्या गाड्यांचे नंबर केले, तर त्यांना सवलत दिली तर हा विषय संपून जाईल. कन्सेशनरी ॲग्रीमेंट CA नावानं ते केलं जातं. अशा पद्धतीचं ॲग्रीमेंट केलं, गाड्यांचे नंबर दिले तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकेल.
म्हणजे पुरंदरवासियांना भुर्दंड पडण्यापेक्षा त्या टोलनाक्यावर सवलत देणं हा एक चांगला मार्ग, हा एक चांगला मार्ग आहे त्याच्यावरचा मध्य सुवर्ण मध्य आहे. तर ह्याचं राजकीय भांडवल न करता आणि खरोखरच पुरंदरवासियांची सुद्धा समस्या त्याच्यामध्ये आहे. भोरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांच्या सोयीसाठी पुरंदरवासियांचं नुकसान होत आहे. त्यांच्या वतीनं बोलणारा मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांची वेगळी मतं असू शकतात, तुम्ही इतरांनाही विचारू शकता, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये नुकसान आहे सरोड्याला. माझं मत असं आहे लक्षात घ्या, NH4 नॅशनल हायवे सारख्या रस्त्यावर अशा प्रकारचे टोल जर हवा हवी होत असतील तर हे चुकीचं आहे. मला टोल उभारताना त्यांनी काहीतरी नॉर्म्स पाळले असतील ना, एक्झॅक्टली की ह्याचे सर्व नियम पाळले असतील, त्यांनी सर्व सर्वे केला असेल आणि नंतरच टोल उभा केला असेल ना. सर्वे केला जातो, नंतर त्याच्यामध्ये टोलसाठी लँड ऍक्विजिशन होतं, लँड ऍक्विजिशनला मुलाखती हरकती अशा प्रकारची सगळी प्रोसिजर पार पडली जाते. तर 10-11 वर्ष होऊन गेलेली आहेत या टोलला आणि ही सगळी प्रोसिजर नॅशनल हायवेनं पूर्ण केलेली आहे. त्या ज्यांची जागा संपादित झाली त्यांना पैसे दिलेले आहेत. अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण होऊनच मग टोल पडतो. मग आता हे इतक्या उशिरा जागे झालेली आहे तर हे प्रत्यक्षात तांत्रिक बाब आहे का राजकीय अट्टा असे? याच्यामध्ये मला असं वाटतं की याच्यामध्ये जे स्थानिक लोक आहेत त्यांचे प्रश्न बाजूला राहून याला राजकीय वळण आलेलं आहे असं मला दिसत आहे. भोरवासियांसाठी पुरंदर तालुक्याला वेठीस धरण्याचं काहीच कारण नाही हा डॉक्टरांचा मुद्दा अतिशय योग्य आहे. पुरंदरची जनता त्यांना कितपत साथ देते यासाठी भविष्य काळात हे आंदोलन उभं राहते की कायदेशीर लढाई केली जाते हे त्याच्यावर अवलंबून आहे. डॉक्टर, याबाबत आणखी काय आपल्याला सांगायचे? जर माझ्या या प्रयत्नांना सह्यांची मोहीम मी करणार आहे, अख्ख्या पूर्ण पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मी सहाय्या घेणार आहे. ज्या जाणकार लोक आहेत त्यांचे शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत, भाविक आहेत, भाविक आहेत, प्रवास करणारी मंडळी आहेत, टुरिस्ट कंपनी आहेत, ट्रान्सपोर्टर आहेत, हो त्यांच्या सहाय्या घेणार आहे. आणि जर याला मला यश आलं नाही तर मी कायदेशीर लढाई खेळणार आहे. पण याला कायदेशीर अपील कुठं आहे? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याच्याबद्दलचा आपल्याला जर हे करायचं असेल तर हायकोर्ट शिवाय त्याला पर्याय नाही. धन्यवाद.